दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडला सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंग हे देखील उपस्थित आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी एकता दौडला झेंडा दाखवला. 143व्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये या दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हिंदू लिए विशाल हृदय में संस्कृत का सम्मान करे, पैगाम मोहब्बत का देकर जहां मुसलमान अभिमान करे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या संविधान चौकात रन फॉर युनिटी ही दौड आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सरदार पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नागपूरचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या धावपटूंचा सत्कार करण्यात आला. शेकडो नागरिक आणि धावपटू या दौडीमध्ये सहभागी झाले होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष आणि जळगाव पोलिसांच्या एकत्रित येऊन जळगाव इथं रन फॉर युनिटी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह सगळे प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. ही एकता दौड 8 किलोमीटर असून पोलीस मुख्यालयापासून ती सुरू झाली.